नमस्कार, मी निकिता वागदे स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आज स्टारचा वार। एक नजर आजच्या हेडलाइन्स वर। मतदाता जनजागृती अभियान। आता बातम्या सविस्तररित्या। कडमेश्वर येथे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत मतदारांना असल्या शंका दूर करण्यासाठी मतदान जनजागृतीसाठी जनजागृती अभियान कडमेश्वर तहसील कार्यालयाच्या वतीने राबवण्यात आले। प्रशिक्षण घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर तसेच गावागावात जाऊन यंत्राचे प्रात्यक्षिक करून जनजागृती काढण्यात आली। 11 एप्रिलला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सक्रिय सहभाग वाढवण्या करिता विधानसभा मतदार संघांतर्गत तहसील कार्यालयात या विषयीचा कार्यक्रम आयोजित होता। यावेळी नगर परिषद पंचायत समिती बालविकास प्रकल्प अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या समन्वयाने महिला बचत गट आशा वर्कर्स अंगणवाडी सेविकांना गाव पातळीवर अभियान राबवण्याबाबत व महिलांच्या मतदार टक्केवारीत वाढ होण्याच्या दृष्टीने तहसीलदार सचिन यादव नायब तहसीलदार योगिता दराडे सुजाता गावंडे यांनी मार्गदर्शन केले। ओ काका, ओ मामा, ओ मामी, ओ पावसाहेब, आज निवडणूक 2019 ची आपल्या मतदान हक्कांची, आपल्या मतदान हक्काची, आपल्या मतदान हक्काची। आपला भारत प्राचीन आणि समृद्ध परंपरा असलेला देश। हो, आपले नेते निवडणूक प्रक्रियेद्वारे निवडणे हा लोकतंत्राचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे। चला मतदान करूया, चला मतदान करूया, भारताला श्रेष्ठ बनवूया। ओ पण मतदान करताना काही लोक, हो हो सांगतो बाबांनो सांगतो, बऱ्याच लोकांना वाटतं माझ्या इथल्या मतदानाने काय होणार। हो मतदान दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस, मी माझ्या कुटुंबासोबत फिरायला जाणार। शासन व्यवस्थेच्या विषयी नैराश्याची भावना, विचार जर केला तर 60% लोक मतदानाचा हक्क बजावतात। हो आपला भारत सुजलाम सुफलाम म्हणतो या, पण आपण आपल्या कर्तव्याला जिजवतो, आपण आपल्या हक्काच्या मतदानाला। हो आता उठा, वेळ आली आहे आपल्या हक्काच्या मतदानाची, आपल्या मतदान हक्काची। आओ मिलकर करे मतदान, बनाए भारत देश महान। आओ मिलकर करे मतदान, बनाए भारत देश महान। आपल्या देशात 18 ते 22 वयोगटातील मोठा वर्ग यांनी शांतीप्रिय भारत व समृद्धीसाठी जागे व्हायलाच पाहिजे। आपले मत देशाचा विकास, म्हणून युवकांनी आपला हक्क बजावायलाच हवा, मतदान करायलाच हवे। मतदान कीजिए, मतदान कीजिए, इस लोकतंत्र का सम्मान कीजिए, सम्मान कीजिए, मतदान कीजिए, मतदान कीजिए, नौजवानों मतदान कीजिए, मतदान कीजिए, भारत के विकास में सहयोग कीजिए, सहयोग कीजिए, आओ सब मिलकर मतदान कीजिए, मतदान कीजिए। अरे हो,
मतदानात सक्रियपणे सहभागी झालेच पाहिजे. येत्या 11 एप्रिल 2019 मतदान करायचे आहे. होय, पण यावेळेस काहीतरी नवीन आलं म्हणते बुवा. हो, ते आहे व्हीव्हीपॅट मशीन. हे काय आहे म्हणावं? अरे, ईव्हीएम मशीन सोबत पुन्हा एक मशीन लागणार. हीच आहे व्हीव्हीपॅट मशीन. आणि हो, यामधूनच आपल्यालाच कळेल की आपण कशाला मत केले. ते कसं काय रे बाबा? आपण केलेलं मत व्हीव्हीपॅट वर 7 सेकंद दिसेल. अरे वा, म्हणजे आपल्या हक्काची ओट सुरक्षित. हो, सुरक्षित म्हणजे सुरक्षित. महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जन्मोत्सव पर्वावर व्यसनमुक्ती अभियान तसेच सामूहिक विवाह सोहळा. दिनांक 3 एप्रिल 2019 दुपारी 2 वाजता. विवाह स्थळ परमात्मा एक आनंदधाम रामटेक. सफलतेचे 10 वर्ष. कार्यक्रमाचे मार्गदर्शक लक्ष्मणराव मेहर बाबूजी, व्यसनमुक्ती गौरव पुरस्कृत महाराष्ट्र शासन. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री मणिरामजी यादव, ज्येष्ठ समाजसेवक मौदा. उद्घाटक माननीय श्री धनराजजी हटवार, निवृत्त अभियंता भंडारा. कन्यादान माननीय श्री मुन्नाभाऊ वर्मा, ज्येष्ठ समाजसेवक नागपूर. उपाध्यक्ष माननीय श्री विनोदजी सांभारे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर नागपूर. विशेष आकर्षण अन्नदान, पाणीदान, वस्त्रदान, धनदान, नानदान, सोनदान, रक्तदान, कन्यादान, दानचंदान, दानचंदान. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज, स्टारचा वार.